टोमॅटोचे भाव वाढले करा आयात करा कांद्याचे भाव वाढले लावा निर्यात शुल्क गव्हाला चांगले दिवस आले करा त्याची आयात कारण काय तर देशात महागाई वाढली आहे आणि ती रोखण्यासाठी केंद्र सरकार हा धून माग लागलाय महागाई कमी करण्यासाठी असे निर्णय घेणं त्यात गैर काही नाहीये पण त्यात बळी जातो तो तुमचा म्हणजे शेतकऱ्यांचा आता बघा ना केंद्र सरकार रशियावरून गहू आयातीसाठी हालचाली करायला लागलंय देशात पेट्रोल डिझेलच्या किमती आसमानाला भेडल्यात पण त्या कमी करण्यासाठी सरकार जराशी बी हालचाल करताना दिसत नाही पण शेतमालाचे भाव वाढले की सरकार चित्त्याच्या स्पीडनं महागाईला आवरण्यासाठी मैदानात उतरतं आता गव्हाचं सुद्धा तसंच आहे बरं का काही राज्यांच्या निवडणुका तोंडावर आल्यात त्या झाल्या की लोकसभेच्या निवडणुका येतील मग या निवडणुकात महागाईचा फटका बसू नये म्हणून केंद्र सरकार गहू आयात करण्यासाठी कुठं पोहचलंय रशियाच्या दारात आता तुम्ही म्हणाल ही बातमी तुम्हाला कस काय कळाली गोवा तर एक असा रिपोर्ट एका वृत्तसंस्थेच्या हाती लागलाय गहू आयातीचा हा सगळा विषय काय तेच इस्कटून सांगणार आहे नमस्कार मी धनंजय सानप तुम्ही वन सुरुवातीला हे प्रकरण नेमकं सुरू झालं कसं ते समजून सांगतो केंद्रीय अन्न मंत्रालयाचे वरिष्ठ सनदी अधिकारी संजीव चोप्रा यांनी गेल्या महिन्यातच रशियाकडून गहू आयात करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही असा खुलासा केला होता पण आता काय झालंय सरकारनं रशियातून सवलतीच्या दरात गहू आयात करण्यासाठी बोलणी सुरू केली आहे बरं का भारतानं मागच्या बरेच वर्षापासून काही अपवाद सोडले ना तर आयात केली नव्हती याआधी दोन हजार सतरामध्ये भारतानं लक्षणीय प्रमाणात गव्हाची आयात केली होती तेव्हा खासगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून त्रेपन्न लाख टन गहू आयात भारतात करण्यात आला होता गेल्या वर्षी तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील शेतकऱ्यांची भूक भारत भागवेल असं छाती ताणून सांगितलं होतं पण आता मात्र रशिया समोर गहू आयातीसाठी हात पसरलेत जागतिक पातळीवर गव्हाच्या किमती भडकलेल्या आहेत एकीकडे देशात यंदा चांगलं गव्हाचं उत्पादन राहण्याचा दावा सरकार करत असलं तरी उत्पादन घटनेची चिन्ह आहेत तर दुसरीकडं सरकार आयातीची हालचाल सुरू करत आहे का तर येत्या काही महिन्यात मध्य प्रदेश राजस्थान छत्तीसगड यासारख्या प्रमुख राज्यात विधानसभांचा ढोल वाजणार आहे त्यानंतर काही दिवसातच लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम देशात सुरू होईल या निवडणुकांमध्ये महागाईचा मुद्दा आपल्याला त्रासदायक ठरू नये म्हणून केंद्र सरकार गावाच्या किमती पाडण्याच्या मागं लागले असं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं चार वरिष्ठ सूत्रांच्या हवाल्यानं बातमी दिली आहे आहे का नाही सरकारच्या कथनी आणि करनीत फरक आता या सूत्रांचं म्हणणं नेमकं काय का तेही जरा तुम्हाला उलगडून सांगतो म्हणजे कसं तुम्हाला अजून विषय क्लिअर होईल जुलैमध्ये महागाईचा दर गेल्या दीड वर्षातील उच्चांकी पातळीवर गेल्यामुळं सरकार चिंतेत पडलेलं आहे म्हणून गहू आयातीमुळं गावाच्या किमती नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारला प्रभावी हत्यार मिळणार आहे एका असं सूत्राचं म्हणणं आहे एका सूत्राचं असंही म्हणणं आहे की खाजगी व्यापाऱ्यांच्या माध्यमातून तसंच सरकार ते सरकार या स्तरावर गहू आयात करण्याच्या शक्यता साचपून बघितल्या जात आहेत पण हा सगळा मुद्दा संवेदनशील असल्यामुळं काळजीपूर्वक निर्णय घेतला जाईल गेल्या काही दिवसांपासून इंधन कडधान्य तृणधान्याच्या किमती कमी करण्यासाठी केंद्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे कांद्याच्या निर्यातीवर शुल्क लावून कांद्याच्याही किमती पाडण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय याच प्रयत्नांच्या मालिकेतील एक भाग म्हणून सरकार रशियातून गहू आयात करून पुरवठ्याची बाजू भक्कम करण्याच्या विचारात आहे त्याचबरोबर आता दुसऱ्या बाजूला ग्रामीण गरिबांना मोफत धान्य वाटप करून महागाईची झळ कमी करण्यासाठी सुद्धा सरकार प्रयत्न करत आहे त्यासाठी सरकारला आपल्याकडे गावाचा पुरेसा साठा असण्याची निकळ जाणवतीय त्यामुळं सरकारनं विविध शेतीमालाच्या किमती पाडण्याचा एककलमी कार्यक्रम देशात राबवायला सुरुवात केली आहे बरं देशातील गव्हाचा तुटवडा भरून काढायचा तर तीस ते चाळीस लाख टन गव्हाची गरज भासणार आहे पण सरकार काय करत आहे तर ऐंशी ते नव्वद लाख टन गहू आयात करून किमती मोठ्या प्रमाणात पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे असं एका दुसऱ्या सूत्रांनी सांगितलंय बरं तुम्हाला हेही माहिती आहे की रशिया युक्रेन युद्ध अजून सुरूच आहे युद्ध काळात भारताने रशियाकडून स्वस्तात इंधन खरेदी केलं होतं त्यामुळे रशिया हा भारताच्या आयातदार देशांमध्ये दुसऱ्या क्रमांकावर पोहोचलाय आता मोठ्या प्रमाणात गहू आयात करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात जागतिक बाजारात गव्हाच्या किमती चढ्यात पण रशियानं भारताला सवलतीच्या दरात गहू पुरवठा करण्याची तयारी दाखवली आहे रशियातून अन्नधान्याची आयात करण्यासंदर्भात कोणतीही बंधनं नाहीत असंही एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलंय बरं एवढंच नाही तर भारत रशियाकडून सूर्यफूल तेलही आयात करतं त्यासाठी अमेरिकी डॉलरमध्ये पैसा आदा केला जातो गहू आयातीबद्दलही हीच पद्धत अवलंबली जाईल असंही या अधिकाऱ्याचं म्हणणं आहे बरं आता व्यापारी याबद्दल काय म्हणत आहेत तर तेही तुम्हाला सांगतो मुंबईतील एका डीलरनं माहिती दिली आहे की भारत रशियाकडून गव्हाच्या दरामध्ये सहज प्रतिटन पंचवीस ते चाळीस डॉलर सवलत मिळू शकतो त्यामुळं काय झालं तर रशियातून आयात केलेला गहू स्थानिक गव्हापेक्षा स्वस्त पडेल असं याच डीलरचं म्हणणं आहे भारतात गव्हाच्या घाऊक बाजारातील किमती दोन महिन्यात दहा टक्के वाढल्यात गव्हाच्या किमतींनी सध्या गेल्या सात महिन्यातील विक्रमी पातळी गाठली आहे एक ऑगस्ट पर्यंतच्या आकडेवारीनुसार सरकारी गोदामातील गव्हाचा साठा दोनशे त्र्याऐंशी लाख टन इतका आहे गेल्या दहा वर्षातील सरासरी साठ्याच्या तुलनेत हा गहू साठा वीस टक्के कमी आहे ही सगळी देशातील बाजाराची स्थिती आहे देशात महागाईचा आगडोम उसळलेला असताना सरकार हातावर हात ठेवून स्वस्त बसू शकत नाही त्याला काहीतरी हालचाल करणं भाग आहे त्याबद्दल आमचं दुमतही नाही पण महागाईचं खापर फक्त शेती उत्पादनावर फोडणं हा मुद्दाम दिशाभूल करण्याचा पवित्र आहे खरं तर गेल्या दहा वर्षाचा आढावा घेतला तर इतर उत्पादनांच्या तुलनेत शेती उत्पादनांमधील दरवाढ ही खूपच कमी असल्याचं आहे सरकार कृत्रिमरित्या शेती उत्पादनाचे दर पाडण्यात कोणतीही कसर बाकी ठेवत नाही तर तरीही महागाई केवळ शेती उत्पादनामुळेच होत असल्याचा कांगावा सरकारी पातळीवरपणे केला जातोय यातलं राजकारण पण तुम्हाला सांगतो केंद्र सरकारनं मागच्या वर्षी गहू निर्यातीवर बंदी घातली त्याला मुदतवाढ देण्याचा निर्णय यंदा केंद्र सरकारनं घेतला पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून मतदारांना फुकतात गहू तांदूळ वाटल्याचं चा चांगलं फळ भाजपला उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मिळालं करदात्यांच्या पैशातून मतदारांना फुकट अन्न वाटून मोदी का नमक खाय आहे धोका नाही देंगे धाटणीचा भावनिक प्रचार भाजपनं या निवडणुकीत केला लोकांनी भरभरून मतं देऊन त्याला प्रतिसाद सुद्धा दिला जगाची भूक भागवण्यासाठी निर्यातीला प्रोत्साहन दिलं तर त्यातून शेतकऱ्यांचं भलं होईल परंतु मतदारांना फुकट अन्न वाटण्यासाठी गहू कमी पडला तर त्यामुळं भाजपचं राजकीय नुकसान होईल याची भनक लागल्यानं सरकार आयात निर्यातीसंबंधी शेतकरी विरोधी निर्णय घेत आहे सरकार जेव्हा अन्न सुरक्षेसाठी निर्यात बंदी केली असं म्हणतं तेव्हा त्यांना ते निवडणुकीत मतांचा जोगवा पदरी पाडून घ्यायचा असतो खरं तर तुम्हाला सुरुवातीला म्हणालो तसं पेट्रोल डिझेल गॅसच्या किमतींमधील वाढ अभूतपूर्व अशीच आहे त्यामुळे महागाईचा वनवा पेटलाय त्यांच्या किमती आटोक्यात ठेवण्यासाठी सरकार कधी मध्यरात्रीचं सर्जिकल स्ट्राईक करताना दिसत नाही कायम शेती उत्पादनाचाच बळीचा बकरा बनवला जातो महागाई कमी करण्यासाठी म्हणून सरकार आयात निर्यातीच्या बाबतीत शेतकरी विरोधी धोरणं राबवतं शेतमालाचे भाव पाडण्याचा जो उपद्याप करत असतं त्यामुळे तात्पुरता फायदा झाल्याचं दिसत असलं तरी लांब पल्ल्याचा विचार करता शेतीमालाचं उत्पादन घटून महागाईत आणखी वाढ होण्यातच त्याची परिणिती होते म्हणजे काय तर महागाई कमी करण्यासाठी केलेल्या उपायांमुळे उलट महागाईचा भाडका उडतो खाद्यतेल डाळींचं उदाहरण आपल्या डोळ्यासमोर आहेच सरकारने देशातील मागणीकडे दुर्लक्ष करून निर्यातीच्या घोड्यावर पैसे लावण्याचा जुगार खेळावा असं कुणीच म्हणणार नाही सरकारनं सावध पवित्रा घेण्यात काहीही चुकीचं नाही पण स्थिर आणि समतोल धोरण आखण्याऐवजी सरकार या किंवा त्या टोकाचे निर्णय घेत सुटले म्हणजे काय तर एकीकडे शंभर लाख टन गहू निर्यात करण्याचा चंग बांधायचा आणि लंबक थेट दुसऱ्या टोकाला नेऊन निर्यात बंदच करून टाकायची धोरण सातत्य कुठे औषधाला तरी सापडत का गहू कांद्या सगट सगळ्या शेतीमालाच्या निर्णयाबाबत दीर्घकालीन आणि सातत्यपूर्ण धोरण असायला हवं कोरोनाचं संकट आणि रशिया युक्रेन युद्ध यामुळे भारतासाठी कृषी निर्यातीच्या क्षेत्रात मोठ्या संधी चालून आल्या देशाच्या अन्न सुरक्षेची तडजोड न करता गहू निर्यातीची संधी साधण्यासाठी लांब पल्ल्याचं धोरण आखण्याऐवजी आपण आपल्याच शेतकऱ्यांच्या पायावर मारली आहे कांदा गहू यासारख्या शेती उत्पादनांच्या निर्यातीत आपण धरसोड वृत्ती दाखवल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर बेभरवशाचा निर्यातदार देश अशी आपली म्हणजे भारताची प्रतिमा झाली आहे आणि त्यामुळंच आपली विश्वासार्हता संपण्याच्या मार्गावर आहे त्याचा फटका साहजिकच शेतकऱ्यांना बसतो त्यामुळे सरकारनं निर्णय घेताना शेतकऱ्यांचं हितही जपलं पाहिजे एवढंच तर हे होतं गावाचं प्रकरण आम्ही असंच दररोज एका विषयाचं विश्लेषण व्हिडिओमधून विश्याच देत असतो आम्ही याच पद्धतीनं टोमॅटो पीक विमा कांदा या विषयावर सुद्धा असेच विश्लेषणात्मक व्हिडिओ बनवलेले आहेत ते तुमच्याकडून मिस होऊ नयेत म्हणून अॅग्रोवनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तेच व्हिडिओ तुम्हाला स्क्रीनवरती सुद्धा दिसत असतील ते लगेच बघून टाका पुन्हा भेटू नवीन विश्लेषणासह